नमस्कार प्रेक्षकांनो, मी आहे दिगंबर जाधव. लेट्सअप मराठीच्या एंटरटेनमेंट स्पेशलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. रावरंबा हा सिनेमा तुम्ही पाहावा की नाही त्याबद्दलची माहिती देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रावरंबा हा सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातली महापराक्रमी कथा म्हणजे स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुज्जर यांची ही गोष्ट आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक अनुप जगदाळेनं रावरंबा या सिनेमाची निर्मिती केली आहे. अलीकडेच आलेल्या ऐतिहासिक सिनेमांपेक्षा रावरंबा हा वेगळा ठरत आहे. ही एक प्रेमकथा आहे. राव म्हणजेच ओम भूतकर आणि त्याची प्रियसी रंबा यांची प्रेमकहाणी दाखवली आहे. सिनेमामध्ये रावजींच्या शूर कामगिरीबरोबरच त्यांचा एक प्रेमळ कोपरा देखील बघायला मिळालेला आहे. कथा रंजक असली तरी मांडणीमध्ये थोडा विस्कळीतपणा जाणवत आहे. काही ठिकाणी प्रसंगाची जुळवाजुळव आणि या सिनेमाचा प्रवास रटाळ आणि तुटक असल्याचं दिसून आलेला वाटतो. पटकथा ही ढिसाळ असल्यामुळे पूर्वार्धात प्रेक्षकांच्या मनात ठाव घेत नाही, पण उत्तरार्धात रंजक वळण सिनेमाला गुंतवून ठेवलेलं आहे. कलादिग्दर्शक वासू पाटीलने मंदिर, राजवाडा, गाव आणि युद्धभूमीचा डोलारा हे खुबीने उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रायगड किल्ल्यावरील घोडेस्वारीच्या खेळात रावजींचा चमकदार असलेली कामगिरी करून दाखवतो. त्यांच्या या पराक्रमावर खुश होऊन छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शंतनू मोगे याला सोन्याचं कडं देतात. प्रतापराव गुज्जर म्हणजे अशोक समर्थ यांना रावजींचा अंगरक्षक म्हणून नेमणूक करण्याचा आदेश देण्यात येतात. त्यामुळे रावजी हा प्रतापराव यांचा साथीदार असल्याचा दिसून आला आहे. दरम्यान बहुलाल खान स्वराज्यात मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत असल्याचा दिसून येतो. महाराज प्रतापरावांना खानाचा वध करण्याचा आदेश देण्यात येतो. या युद्धामध्ये प्रतापरावांबरोबर रावही सोबतीला असतात. या लढाईनंतर राव आपल्या गावी परत येतात. तिथली रंबा म्हणजेच मोनालिसा बागल आणि राव एकमेकाच्या प्रेमात असतात. गावातील पशुव्यापारी जालिंदर म्हणजेच संतोष जुवेकर याची रंबावर वाकडी नजर असते. आदिलशाहीतील कुर्बत खान म्हणजेच कुशल बद्रिके याच्या मदतीने जालिंदर रंबाचा अपहरण करतो. या सगळ्यामधून राव नेमकं रंबाला कसं वाचवतात यासह अनेक रंजक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या सिनेमातून बघायला मिळणार आहेत. ओम भूतकर अभिनयाचा अपेक्षित असा ठसा उमटवू शकलेला नाही आहे. प्रतापराव गुज्जर यांच्या भूमिकेमध्ये अशोक समर्थ यांचा अभिनय चौकटीतच असलेला दिसून आलेला आहे. शंतनू मोगे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेला चपकल बसला आहे. मोनालिसा बागलने देखील रंबा ही भूमिका आत्मविश्वासाने निभावली असल्याचं दिसून आलेलं आहे. सर्वाधिक भाव खाऊन जातो तो संतोष जुवेकर. संजय जाधवांच्या छायांकनामुळे सिनेमाला विशिष्ट आकार घेतला आहे. तसेच आदर्श शिंदे, अमित राज, आनंदी जोशी, आदित्य बेडेकर यांचा सांगीतिक साथ सिनेमाला उजाळा मिळाला आहे. पौर्णिमा ओक यांनी वेशभूषाकार म्हणून काम केले आहे. एकंदरीत हा सिनेमा एकदा बघण्यासाठी रंजक आहे. तुम्ही जर हा सिनेमा पाहिला असेल तर याबद्दलचा तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही कॉमेंट करून नक्की सांगा.